सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 18। काय आहे रे पान क्रमांक 18 वर? कविता क्रमांक 6, इक्के होके मरांग उरसकाट। काहीतरी वेगळे शब्द आहेत काय रे? पुन्हा एकदा आपण नाव वाचूया, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर वाचा। नाव वेगळं आहे ना, शब्द वेगळे आहेत, मग आपली उत्सुकता ताणली गेली पाहिजे। इक्के होके मरांग उरसकाट। आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात। आपला भारत देश हा विविध धर्म संस्कृती भाषांनी नटलेला संपन्न असा देश आहे आणि आपला महाराष्ट्र सुद्धा त्यामध्ये अग्रेसर आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात, त्याच्यातीलच ही गोंडी भाषा आहे। कोणती भाषा आहे? गोंडी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही भाषा बोलली जाते आणि त्या भाषेतील सुंदर असं हे गीत आहे। गीताचं नाव आहे हिक्के होके मरांग उरसकाट। आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगते बरं का। हिक्के, हिक्के म्हणजे काय? इकडे। बघा किती सोपं आहे। प्रत्येक शब्दाला प्रत्येक बोली भाषेमध्ये वेगवेगळे शब्द आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला व्हावा म्हणून मुद्दाम ही गडचिरोली भागातली कविता तुम्हाला दिलेली आहे। होके, होके म्हणजे तिकडे, इकडे तिकडे। बघा किती सोपं आहे। तुम्ही सुद्धा हे शब्द वापरू शकता इकडे तिकडे बोलताना, आहे की नाही? मग कसं वापरायचं? हिक्के होके मरांग। मरांग खूप महत्वाचा शब्द आहे। मरांग म्हणजे झाड, झाडे। ओके, मरांग म्हणजे झाडे। उरसकाट, उरसकाट म्हणजे काय? लावूया। पहा कवितेचे नाव किती सोपं आहे। इक्के होके मरांग उरसकाट, इकडे तिकडे झाडे लावूया। मला वाटतं आपण सर्वप्रथम ही कविता वाचूया, ठीक आहे? सगळ्यांनी बोट ठेवा, ऐका म्हणा वाचा। मरांगे मरांग उरसकाट, मरांगे मरांग पिसिहकाट। हिक्के मरांग होके मरांग, हिक्के होके मरांगे मरांग। हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के होके पुंगारे पुंगार। हिक्के कायांग होके कायांग, हिक्के कायांग होके कायांग, हिक्के होके कायांगे कायांग। मरांगे मरांग उरस काट, कायांगे कायांग पुटी हकाट। उरसतांग मरांग पिसी हकाट, मरांगना गेडा किया काट। उस्तांग मरांग पिसी हकाट, मरांगना गेडा किया काट। वेगळी कविता आहे, होय की नाही? वाचताना पण तुम्हाला थोडस जड जात असेल, पण थोडस सरावणी तुम्हाला हे जमून जाईल। पण पर्यावरणाविषयी ही कविता आहे। झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचे महत्व सांगणारी ही कविता आहे। मांडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तिकेतून हे गीत घेतलं आहे आणि याचे प्रकाशक आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली। चला आपण ओळीने अर्थ बघूया। मरांगे मरांग उरसकाट। आता तुम्हाला कवितेमध्ये मरांगाचा अर्थ कळलेला आहे। मरांग म्हणजे झाडे, उरसकाट म्हणजे काय? लावूया। मरांगे मरांग उरसकाट, झाडे झाडे लावूया। मरांगे मरांग पिसी हकाट, पिसी हकाट म्हणजे आता इथं मरांगे शब्द तुम्हाला माहित झालेला आहे बरोबर, आता इथं नवीन शब्द आहे पिसी हकाट। पिसी हकाट म्हणजे काय? वाढवूया। बघा कवितेचं नाव मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, त्याच्यातले सगळे शब्द आहेत। मरांग म्हणजे झाड बरोबर, उरसकाट लावूया, पिसी हकाट वाढवूया। झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया। हिक्के मरांग होके मरांग, आता हिक्के म्हणजे काय तुम्हाला सांगितलं इकडे, होके म्हणजे काय तिकडे, मरांग म्हणजे झाडे।
इकड़े झाड़े तिकड़े झाड़े हिक्के होके मरांगे मरांग जिकड़े तिकड़े झाड़े झाड़े इकड़े तिकड़े जिकड़े तिकड़े एकच अर्थ ओके समझ सगळ्यांना पा सोपे की नाही ठीक है झाडेच झाडे लावू या झाडेच झाडे वाढू या हिक्के मरांग होके मरांग इकडे झाडे तिकडे झाडे होके होके मरांगे मरांग जिकडे तिकडे झाडेच झाडे पुन्हा हिक्के शब्द आलाय हिक्के म्हणजे इकडे आता इथं नवीन शब्द आहे पुंगार पुंगार म्हणजे काय रे फुले पहा तुम्ही जर चित्र पाहिलं तर इकडे दिसते तुम्हाला हिक्के पुंगार है कि नाही तिक होके पुंगार आपली भाषा पटकन तोंडात येते तिकडे असं झालं माझ्याकडून हो कि नाही हिक्के पुंगार होके पुंगार इकडे फुले तिकडे फुले हिक्के होके पुंगारे पुंगार जिकडे तिकडे फुलेच फुले पुंगार पुंगार म्हणजे काय पुंगार म्हणजे फुले बघा आपल्याला गोंडी भाषेतले शब्द यायला लागले किती शब्द आले आपल्याला मरांगे झाडे उरस काठ लावूया पिसी हा काठ वाढूया हिक्के इकडे होके तिकडे पुंगार फुले पा चार पाच शब्दांमध्येच हे पहिले तीन कडवी आपली झाली पुढे हिक्के कायांग होके कायांग कायांग पहा या मुलाच्या हातामध्ये कायांग दिसतोय बरोबर कायांग म्हणजे फळ हिक्के कायांग इकडे फळे कायांग म्हणजे फळे सगळ्यांनी लिहून घ्यायचंय पटापट वहीमध्ये सोपंय सगळं इकडे फळे होके कायांग तिकडे फळे हिक्के होके कायांगे कायांग जिकडे तिकडे फळे फळे मरांगे मरांग उरसकाट आता हे माहिती आपल्याला काय झाडे झाडे लावूया उरसकाट म्हणजे लावूया कायांगे कायांग पुटी हकाट पुटी हकाट म्हणजे काय मिळवूया झाडेच झाडे लावूया आणि फळेच फळे मिळवूया कायांगे म्हणजे फळे आपण अगोदर शिकलेलोय बरोबर समजलं सगळ्यांना मरांगे मरांग उरस काट कायांगे कायांग पुटी हकाट उस्तांग मरांग पिसी हकाट उस्तांग म्हणजे काय आपण शिकलो मगाशी लावणे बरोबर उरस्तांग म्हणजे काय लावणे मरांग म्हणजे झाडे लावलेली झाडे काय करूया पुटी हकाट म्हणजे सॉरी या ठिकाणी पुटी हकाटे आणि या ठिकाणी पिसी हकाटे पिसी हकाट म्हणजे वाढवूया हाही शब्द आपण मगाशी पाहिलेला आहे पिसी हकाट म्हणजे वाढवूया सगळ्यांनी अर्थ लिहून घ्यायचाय लगेचच मरांगे मरांग उरुसकाट झाडे झाडे लावूया कायांगे कायांग पुटी हकाट फळेच फळे मिळवूया उरस्तांग मरांग पिसी हकाट लावली झाडे वाढूया मरांगणा नवीन शब्द आलेला आहे मरांगचा मरांगणा झालाय मरांगणा म्हणजे झाडी झाडी आणि झाड याच्यामध्ये फरक आहे मरांगणा गेळा गेळा म्हणजे काय गेळा म्हणजे जंगल पहा नवीन शब्द आला गेळा म्हणजे जंगल मरांगणा गेळा किया काट म्हणजे करूया काय करायचं आपल्याला झाडे लावून सगळीकडे झाडी जंगल करायचं आहे समजलं सगळ्यांना आहे का अवघड नाही आपण पुन्हा एकदा याचा अर्थ पाहूया मरांगे मरांग उरुस काट झाडे झाडे लावूया मरांगे मरांग पिसी हकाट झाडे झाडे वाढवूया हिक्के मरांग होके मरांग हिक्के होके मरांगे मरांग इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे हिक्के पुंगार होके पुंगार हिक्के होके पुंगारे पुंगार इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले हिक्के कायांग होके कायांग हिक्के होके कायांग कायांग इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे
मरांगे मरांगे उरस काट, कायांगे कायांगे पुटी हकाट, झाडे झाडे लावूया, फळे फळे मिळवूया। उरस्तांग मरांग पिसी हकाट, मरांग न गेळा किया काट, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया। सोप्प आहे ना, अवघड आहे का? नाही। चला पान नंबर 19 वर काय पाहूया। पहा या ठिकाणी मुलं काय करतायत रे, मरांगे लावतायत, है की नाही? मरांगे उरस्तांग, मला पण यायला लागलं बाबा। याच्या हातामध्ये काय आहे? कायांग। ही पुंगारे, थिक्के पुंगारे, होके पुंगारे, है की नाही? छान अशी कविता आहे गोंडी भाषेतील, सगळ्यांनी म्हणायची, छान आनंदाने आणि पाठ करून टाकायची, ठीक आहे? पहा पान नंबर 19 वर तुम्हाला याचा, या कवितेचा मराठी अनुवाद दिलेला आहे। आता आपण, मी तुम्हाला जो अर्थ सांगितला तो या ठिकाणी आहे। चला आपण मराठीतून सुद्धा म्हणूया। झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे, झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया। मग समजली कविता? व्हेरी गुड। आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे बरं का, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी दाखवणार आहे, त्याप्रमाणे सगळ्यांनी कृती करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा, यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। व्हेरी गुड। सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि छान छान कमेंट्स देखील केले आहेत। चला त्याच्याचा स्वाध्याय आपण सोडवूया। प्रश्न 1, दोन्ही कविता वाचा, खालील शब्दांसाठी गौंडी भाषेतील शब्द लिहा। आता आपण पाहिलेले सगळे शब्द आहे की नाही? काय आहे रे पहिला? झाडेच झाडे, झाडेला काय शब्द आहे? बरोबर, सगळे हुशार आहेत। मरांगे मरांग, लिहून टाका सगळ्यांनी, मरांगे मरांग। पेन्सिलचा वापर करा जर पुस्तकामध्ये लिहित असाल तर, पण शक्यतो सगळ्यांनी वहीमध्येच लिहायचं आहे। याच्यानंतर काय आहे पुढचा शब्द? झाडी जंगल। झाडी म्हणजे काय? मरांगेतनं शब्द तयार झालाय, मरांगणा। बरोबर, सगळी मुलं हुशार झालीत बर का, मरांगणा। आणि जंगलाला काय शब्द आहे? गेळा। बरोबर, व्हेरी गुड, सगळे पटापट उत्तर देत आहेत, सगळे हुशार झाले। मिळवूया, मिळवूयाला काय शब्द आहे रे? पुटी हकाट। मगाशी मी कविता शिकवताना त्या त्या ठिकाणी वेगळे शब्दांचे अर्थ तुम्हाला लगेच सांगितलेले आहे। पुटी हकाट, सॉरी ट आहे या ठिकाणी। पुटी हकाट, सगळेजण माझ्या बरोबर लिहितायत, चला लिहून टाका इथं ट, पुटी हकाट। तिकडे, इकडे म्हणजे काय रे? हिक्के। तिकडे म्हणजे काय? होके, हिक्के होके, मरांगे मरांग। तिकडे म्हणजे होके, क ला क जोडा, त्याच्यावर एक मात्रा द्या, हिक्के होके। फुलेच फुले, फुलेला काय? पुंगारे। बरोबर, फुलेच म्हणजे पुंगारे, पवर अनुस्वार पुंगारे। आणि नुसत्या फुलेला काय म्हणायचं? पुंगार, पुंगारे पुंगार, फुलेच फुले। समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड। लावूया म्हणजे काय रे? बरोबर, उरस काट,
उरसकाठ आपल्या कवितेचं नावच आहे ना. व्हेरी गुड, सगळ्यांना जमलेलं आहे. इक्के होके मरांग उरसकाठ आपल्या कवितेचं नाव आहे. इकडे तिकडे झाडे लावूया, करूया. करूया म्हणजे शेवटचा शब्द आहे कवितेतला, किया काट. बरोबर, सगळे हुशार झालेत, सगळ्यांनी मगाशी माझ्या बरोबर छान अभ्यास केलेला आहे. फळेच फळे, फळे म्हणजे काय, काय रे फळांना शब्द आहे, आठवतंय कुणाला? बरोबर, कायांगे. फळेच म्हणजे कायांगे. मुलाच्या हातामध्ये आहे ना कायांग, कायांगे, कायांग. कायांग म्हणजे फळे, फळेच म्हणजे कायांगे. मात्रा येणार फक्त इथं गवत, ठीक आहे. वाढवूया, वाढवूया म्हणजे पिसी हकाट. या ठिकाणी हुटी हकाट आणि पिसी हकाट हे दोन शब्द तुमच्या मध्ये थोडस कन्फ्युजन करण्याची शक्यता आहे, तर नीट लक्षात ठेवायचं. मिळवूया फुटी हकाट, वाढवूया पिसी हकाट. इकडे जिकडे, इकडे म्हणजे काय, हिक्के. इकडे म्हणजे हिक्के आणि जिकडे म्हणजे पण हिक्के. आपल्याला काही ठिकाणी खालच्या ओळीमध्ये जिकडे तिकडे आपण म्हणतोय ना, तिथे जिकडे म्हणजे पण हिक्के आणि हिकडे म्हणजे पण हिक्के. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी लिहून घेतलंय, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 2. तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहिती करून घ्या. आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे झाड असतात, आंबा, चिंच, वड, पिंपळ, पळस, अनेक झाड असतात. ती नावं पालकांबरोबर परिसरामध्ये जावा, त्यांना झाडांची नाव विचारा आणि त्यांची माहिती करून घ्या. प्रश्न 3, फुलांची झाडे व वेली यांची यादी करा. झाड कोणकोणती असतात मी आता सांगितलेली, त्याचबरोबर फुलांची झाडे आपल्याला हवी आहेत, फक्त फुलांची. फुलांची झाडं कोणती येतात? गुलाब. वेल कोणाचा येतो? मोगरा, मधुमालती, बोगनवेल. अशी तुम्ही झाडांची नावं वेगळी, फुल झाड आणि वेलींची नावं वेगळी करायची आहेत, ठीक आहे. आणि एक उपक्रम तुम्हाला करायचा आहे, प्रत्येकानं एक झाड लावायचंय, त्याची काळजी घ्यायची आहे आणि त्या झाडाला फूल येईपर्यंत सर्वांनी त्याचं निरीक्षण करायचं. पुढे जाऊया, पुढच्या स्वाध्यायाकडे. काय आहे रे, आम्ही कविता करतो. तुम्हाला सुद्धा कविता करता येते, प्रत्येकामध्ये एक कवी दडलेला असतो. पाहूया कशी कविता करायची. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या. काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता. तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता. तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा, म्हणजे तुम्हालाही कविता करता येतील. खाली काही अपूर्ण कविता दिल्या आहेत, शिक्षकांच्या मदतीनं तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा. कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढण्याचा प्रयत्न करा. चला बघूया. एक गाव. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. माणसं कंस असं यमक जुळलं पाहिजे. आता आपल्याला पुढे 4 ओळी दिल्यात, आपण कविता करायची आहेत. पुन्हा एकदा कविता वाचूया. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. आता या कंस या शब्दाला धरून आपल्याला पुढची कविता जमली पाहिजे, अर्थ पूर्ण झाला पाहिजे, हो की नाही. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगते. कणसात होते दाणे. ह्या सगळ्यांनी तुम्हाला जर वेगळं काही सुचत असेल तर तुम्ही वेगळं लिहिलं तरी चालेल. कणसात होते दाणे, ठीक आहे. पहा, मला सुचेल अशी मी कविता करतीये, तुम्ही सुद्धा करू शकता. कणसात होते दाणे. दाणे कसे होते? किती गोजिरवाने. कणसातले दाणे तुम्ही पाहता ना, असे सुंदर लकाकत असतात, ताज्या कणसातले दाणे. दाणे
किती गोजीर वाने। ठीक है, कणसात होते दाने किती गोजीर वाने, त्यांना पाहून माणसे। कणसातले दाने पाहिले की माणसांना काय होतं असं आपण लिहूया, त्यांना पाहून माणसे, पाहून माणसे गाऊ लागले गाणे। जमली कविता? गाऊ लागले गाणे, पहा सोपा आहे, कविता आपल्याला जमली करायला। एक होत गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस, कणसात होते दाणे किती गोजीरवाने, त्यांना पाहून माणसे गाऊ लागले गाणे। जमलं यमक? जुळलं? व्हेरी गुड, सगळ्यांना समजलं। आता या ठिकाणी शाळा, एक होती शाळा, काय होईल रे चित्र काढायचंय बरं का आपल्याला? आता जी आपण गावाची कविता केली त्याच्या आधारे चित्र तुम्ही काढायचंय गावाचं। आणि या ठिकाणी आता एक होती शाळा, पहा या ठिकाणी एक होती शाळा, टिंब 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 टिंब, फळा होता काळा, टिंब 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 टिंब, एकदा गंमत झाली, टिंब टिंब टिंब, शाळा बागेत आली, टिंब टिंब टिंब। ठीक आहे, आता आपल्याला ही वाक्य इथं पूर्ण करायचे। एक होती शाळा, शाळेमध्ये काय असतात रे? मुलं। मग चला इथलं वाक्य जोडूया आपण, तेथे मुलांचा मेळा, तेथे मुलांचा मेळा। एक होती शाळा, तेथे मुलांचा मेळा। फळा होता काळा, त्याला शब्दांचा लळा। फळ्यावर आपण काय लिहितो? शब्द लिहितो, म्हणल्या त्याला शब्दांचा लळा। ठीक आहे, जमतीय कविता? जमतीये, सगळे हुशार आहेत। एकदा गंमत झाली, काय गंमत झाली? शाळा चालायला लागली। पुढे म्हटलंय ना शाळा बागेत आली, म्हणून इथे आपण हे वाक्य टाकूया, शाळा चालायला लागली। एकदा गंमत झाली, शाळा चालायला लागली। मग शाळा कुठे आली म्हणून सांगितलं? शाळा बागेत आली। शाळा कुठे आली? बागेत। मग आता विद्यार्थी कोण होणार? फुलं। मल्या तेव्हा फुलेच मुले झाली। ऐका नाही सोप, जमलं का नाही? तेव्हा फुलेच मुले झाली, मुले झाली। जमलं सगळ्यांना? अवघड आहे का? नाही। पहा कविता मी पुन्हा वाचते, एक होती शाळा, तेथे मुलांचा मेळा, फळा होता काळा, त्याला शब्दांचा लळा, शाळा चालायला लागली, तेव्हा फुलेच मुले झाली। दोन कविता आपण केलेल्या आहेत, कोण कोणत्या? एक गाव, शाळा। कविता लिहिल्यानंतर कवितेमध्ये आपण जे काही लिहिलेलं आहे त्याला आधारित चित्र सुद्धा काढायची आहेत। आता हे तर माकडावर कविता, माकड। एक होत माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुर्रुम कुर्रुम, उड्या मारतो धडाम धुडूम। आता पुढे कविता करायची आपल्याला पूर्ण पापडावर, तर पापड हा शब्द घेऊन कविता केली पाहिजे पुढे। मग काय झालं? पापड कुरुम कुरुम खाल्लाय, उड्या मारतोय धडाम धुडूम। मग आता पापड खाल्ल्या त्यानं काय दिलं असेल? ढेकर दिला असेल। मग चला लिहा इथं कविता पूर्ण करूया, पापड खाऊन त्याने, पापड खाल्लाय उड्या मारल्यात, मग आता काय झालंय? पापड खाऊन त्याने, लिहितात सगळेजण पटापट माझ्या बरोबर लिहायचंय, त्याने म्हणजे कोणे? माकडाने, बरोबर। पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर। आता भरपूर ज्वेलर आपण काय देतो? ढेकर देतो।
दिला मोठा ढेकर, पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर। आणि मग काय झालं, गुंगी आली त्याला झोप आली, मग त्याचं वाक्य लिहूया, तसाच झोपी गेला, तसाच झोपी गेला, तसाच झोपी गेला, उठला नाही लवकर। कविता करणं काही अवघड गोष्ट नसते, तुम्ही सुद्धा एखादा शब्द घेऊन अशा प्रकारच्या कविता तयार करा, सोबत आपले शिक्षक पालक यांची मदत घ्या, म्हणजे तुम्ही लवकरच चांगले शीघ्र कवी बनाल। ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी, व्हेरी गुड। चला, मला तर माझी कविता आवडली, मी वाचणार आहे। एक होते माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडामधूम, पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर, तसाच झोपी गेला, उठला नाही लवकर। आता छान माकडाचं चित्र काढा, हातात पापड दाखवा, आहे की नाही, दुसऱ्या बाजूला झोपलेला माकड दाखवा, संपलं, सोपं चित्र आहे। आता इथं पक्षी हा शब्द आला, आणि पक्षी शब्दावर कविता। ठीक आहे, एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत, काय असू शकत त्याच्या चोचीमध्ये। चला, मला तर आठवत ते मी लिहिते, एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, त्याचे काय बरे होते त्याच्या लांब चोचीत, चोचीत होता चंद्र। कवी म्हणजे काय असतं माहितीये का, ज्याला जे सुचत नाही ते कवीला सुचत। तर आपल्याला कल्पना करायची, कविता म्हणजे फक्त काय असते, कल्पना। ठीक आहे, कल्पना करूया ना, चंद्र पकडलाय त्याने, चोचीत होता चंद्र। ठीक आहे, चोचीत होता चंद्र। पक्षी म्हणाला, पक्षी म्हणाला, पक्षी म्हणाला, थोडीशी अवघड कविता बनतीये पण काही हरकत नाही। चोचीत होता चंद्र, पक्षी म्हणाला, मी आणला तुझ्यासाठी, मी आणला तुझ्यासाठी छान छान, थांबा इथं आपण बाळा शब्द घालूया बरं का, जरा यमक खाली जुळवता येईल। चोचीत होता चंद्र, पक्षी म्हणाला, बाळा मी आणला तुझ्यासाठी छान छान खुळखुळा। बघा, पक्षाने चंद्राला खुळखुळ्याची उपमा दिलेली आहे। मग काय म्हणतोय पक्षी बाळाला, की पक्षी म्हणाला, बाळा मी आणला तुझ्यासाठी छान छान खुळखुळा। एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत, चोचीत होता चंद्र, पक्षी म्हणाला, बाळा मी आणला तुझ्यासाठी छान छान खुळखुळा। व्हेरी गुड, है की नाही, समजलं सगळ्यांना। इथे माझा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याने मला इथे पुढे वेगळ्याच ओळी चार लिहून दिल्यात, बघा मी तुम्हाला वाचून दाखवते त्याच्या ओळी। त्याच्या लांब चोचीत काय हो, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत, फळ होते चोचीत, फळ खाल्लं पक्षाने, गोड फळ खाऊन पक्षी गेला उडून। अशी त्याने इथे चार ओळी केलेल्या आहेत, अगदी बरोबर आहेत। तुम्हाला जे काही सुचेल त्या ओळी तुम्ही तिथं लिहायच्या आहेत। आणि या कवितांवर एक काम करायचं, आपल्याला चित्र तर काढायचं आहे, त्याचबरोबर प्रत्येक कवितेच्या ओळीतील शेवटी सारखे अक्षर असलेले शब्द शोधायचे आहेत। जसं की इथं बघा, ढेकर लवकर, बाळा खुळखुळा, कुरुम कुरुम धडाम धुडूम, हो की नाही। इकडे काय आले, दाणे गाणे, लागली झाली, काळा लळा, झाली आली, माणसं कंस, मेळा लळा, मेळा काळा,
असे जे सारखे शब्द आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत। अशा प्रकारे आपण या कवितेचा अभ्यास संपूर्णपणे केलेला आहे। पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया, ठीक आहे, भाषेतली म्हणूया, गोंडी भाषेतली म्हणूया। व्हेरी गुड। मरांगे मरांग उरस काट, मरांगे मरांग पिसी हा काट, हिक्के मरांग हक्के मरांग, हिक्के हक्के मरांगे मरांग, हिक्के पुंगार हक्के पुंगार, हिक्के हक्के पुंगार पुंगार, हिक्के कायांग हक्के कायांग, हिक्के हक्के कायांगे कायांग, मरांगे मरांग उरस काट, कायांगे कायांग पुटी हकाट, उरस्तांग मरांग पिसी हकाट, मरंगना गेड़ा किया काट, मरंगना गेया किया काट। वेरी गुड। चला तर मग सगळ्यांनी आता पहिले ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट्स देखील करा। व्हेरी गुड। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठाचं, तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद। Oh,